नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या चार गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्या जर तुम्ही केल्यात तर स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील। स्वामींची भक्ती तर आपण सगळेच करतो, पण आज आम्ही काही सोप्या उपासना आपल्याला सांगणार आहोत, त्या केल्यानंतर स्वामी दिवसभर आपल्या सोबत राहतील। आपण कामावर जात असू की लांबच्या प्रवासाला जात असू, त्या दरम्यान स्वामींचं सुरक्षा कवच हे आपल्याला नेहमी प्राप्त होत राहील। आता यामध्ये सर्वप्रथम आहे तो म्हणजे तारक मंत्र। तारक मंत्राचा महिमा फार मोठा आहे। काही जणांचे तारक मंत्राचा आधार घेऊन मोठमोठे आजार बरे झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर स्वामींजवळ किंवा देवघरात एक उदबत्ती लावायची आहे, तिथे तांब्याचा पेला ठेवायचा आहे की ती उदबत्तीची राख त्यात पडेल असा, आणि त्यानंतर तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते राख पडलेलं पाणी तुम्हाला प्यायचं आहे। आता दुसरी उपासना, घरातून बाहेर पडताना स्वामींना मुजरा करायचा आहे, तसेच स्वामी माझ्यासोबत चला असं म्हणून त्यांना विनंती करायची आहे आणि आपण ज्या कामासाठी जात असाल तेही सांगावं। तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे घरातून बाहेर पडताना स्वामींचा अंगारा जरूर लावावा, जर डोक्याला लावायचा नसेल तर छातीला लावा आणि मगच घरातून बाहेर पडा। चौथी गोष्ट आहे ती म्हणजे घरातून बाहेर पडल्यावर सतत स्वामींचं नामस्मरण करत राहा। ब्रस, ट्रेनची वाट पाहत असताना तो वेळ नामस्मरणासाठी वापरा आणि प्रवास अगदी छान करा। तुम्हाला नक्कीच प्रवासामध्ये प्रसन्नता वाटेल, प्रवासामुळे येणारी नकारात्मकता निघून जाईल। आपण प्रसन्न राहतो या सगळ्या उपासनांनीच, या नक्की करा। या उपासनांचा लाभ तुम्ही घ्या आणि संकटातून तुम्ही कसे अलगद तारले जाता ते तुम्हीच पहा। तसेच भक्त हो, या काही गोष्टी आहेत ते स्वामींना अजिबात आवडत नाहीत, तर त्या कोणत्या त्याही आपण पाहूयात। आज आपण स्वामींना कुठे आवडत नाही, का आवडत नाही ते पाहतोय। तर सर्वप्रथम तुम्ही जसे आहात तसेच वागा। मी उगीच कोणीतरी मोठा आहे असं स्वतःला मानणं सोडून द्या आणि दुसऱ्याला तुच्छ लेखनही सोडून द्या। तुम्ही आहात तसेच जगासमोर कायम वागत राहा। लोक काय बोलतील आपल्याला, लोक कमी तर समजणार नाहीत ना, असा खोटा विश्वास आणून वागू नका। लोकांकडे लक्ष द्या, स्वामींवरती विश्वास ठेवा आणि चांगले वागा। तुमच्याही बाबतीत चांगलेच होताना तुम्हाला पाहायला भेटेल। तुम्हाला जे मनापासून करावं वाटतं ते करा। लोक करतात म्हणून मीही करणार हे करू नका कोणत्याच बाबतीत। स्वामींना आळशी भक्त अजिबात आवडत नाही। आपल्या घरचं काम जमत नसेल तर ठीक आहे, पण जमत असताना त्यामध्ये अजिबात आळशीपणा कधीही करू नका। अशा पद्धतीनं या काही उपासना आहेत, या काही नियम आहेत, गोष्टी आहेत, या जर तुम्ही पाळल्या तर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।